Welcome student to the FYBSC class. Myself Yogesh Iyer. I am your mathematics teacher. In this semester we are going to learn these three subjects: MTH101 matrix algebra, MTH102 calculus, MTH103 हा पार्ट आहे आपला बी. ओके, त्यात आपण ग्राफ थेरी लर्न करणार आहोत. तिघही थेरॉटिकल सब्जेक्ट्स आहेत आपले, प्रॅक्टिकल एकही नाही. FYBSCला मॅथ्सला तुम्हाला एकही प्रॅक्टिकल कोर्स नसणार. ओके, हे तिघही आपले थेरॉटिकल सब्जेक्ट असणार आहेत, इझी आहेत. लास्ट इयर सगळ्या विषयांमध्ये आउट ऑफ मार्क्स घेणारे पण स्टुडंट होते आपल्याकडे. आणि तिघ सब्जेक्टचा जो पॅटर्न असणार आहे तो एकदम सिंपल आहे, 60+40 मॅट्रिक्स अल्जेब्रा 100, कॅल्क्युलस 100, ग्राफ थेरी 100. ओके, 60 मार्क्स एक्सटर्नल म्हणजे तुम्हाला 60 मार्क्सची एक्सटर्नल एक्झाम द्यावी लागणार आहे, युनिव्हर्सिटी कंडक्ट करते ती. आणि 40 मार्क्स हे असणार आहेत इंटरनलसाठी. इंटरनलमध्ये मग तुम्हाला हे मार्क्स कॉलेजकडे असणार आहेत. मग इंटरनलमध्ये मग इंटरनल एक्झाम होतील आपल्या, त्यानंतर तुमची डेली अटेंडन्स बघितली जाईल, त्यानंतर मी ज्या वेळोवेळी तुम्हाला असाइनमेंट देत जाईल त्या तुम्ही वेळेवर कम्प्लीट करता की नाही याला मार्क्स असणार आहेत, व तुमचं बिहेवियर असे मिळून तुम्हाला टोटली 40 मार्क्स असणार आहेत व 60 मार्क्सची तुम्हाला एक्झाम द्यावी लागणार आहेत. तर तुम्हाला इथे आउट ऑफ 60 मिनिमम 24 मार्क्स लागतील, आणि इथे आउट ऑफ 40 तुम्हाला इथे मिनिमम 16 मार्क्स लागणार आहे. असे टोटल तुम्हाला 40 मार्क्सला पासिंग असणार आहे. इथे तुम्हाला मिनिमम आउट ऑफ 40 मिनिमम तुम्हाला 16 लागतील, आणि आउट ऑफ 60 तुम्हाला मिनिमम 24 मार्क्स लागणार आहे. 24+16 किती झाले, मग टोटल 40 मार्क्स तुम्हाला मिनिमम पासिंगला असणार आहेत. हे प्रत्येक सब्जेक्टसाठी असणार आहे. त्यानंतर आपण जो पहिला कोर्स लर्न करणार आहोत तो म्हणजे MTH101 मॅट्रिक्स अल्जेब्रा, टोटली बेस ऑन मॅट्रिक्स, म्हणजे टोटली मॅट्रायसेसवरती बेस असा कोर्स आहे. आणि सगळ्यात इझी कोर्स आहे हा मॅट्रिक्स अल्जेब्रा, स्कोरिंगच्या बाबतीत सुद्धा आउट ऑफ मार्क्स सुद्धा घेतलेले स्टुडंटनी. त्यामध्ये आपण सिलेबस बघू सगळ्यात आधी. सो फर्स्टली अवर सिलेबस इज वी हॅव 4 चॅप्टर्स, युनिट फर्स्ट, युनिट सेकंड, युनिट थर्ड अँड युनिट 4. पहिल्या युनिटचं नाव आहे रँक ऑफ ए मॅट्रिक्स. रँक ऑफ मॅट्रिक्स मध्ये आपण बघणार आहे की इलिमेंटरी ऑपरेशन्स ऑन मॅट्रायसेस, कोणकोणते ऑपरेशन्स असतात. टोटल 6 ऑपरेशन असतात, माहित असेल तुम्हाला. लास्ट इयरला 12th तुम्ही यापैकी बरेचसे असे थेरी झालेले, तुमचे प्रॉब्लेम्स पण झालेले. एलिमेंटरी ऑपरेशन माहित असतील, ऍडिशन ऑफ रोज, ऍडिशन ऑफ मॅट्रायसेस. त्यानंतर काय होतंय, कोणत्याही रोला एखाद्या स्केलरने मल्टिप्लाय करणं, या टाईपचे डिफरंट ऑपरेशन होते आपल्याकडे. त्यानंतर ऍडजॉईंट ऑफ ए मॅट्रिक्स कसा फाइंड आउट करायचा, कॅल्क्युलेट करायचं, हे पण 12th बघितलं आपण. त्यानंतर एक्झिस्टन्स अँड युनिकनेस थेरम ऑफ इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स, इनव्हर्स फाइंड आउट करायचे, लास्ट इयरला एक्झाम्पल बघितलेत. फक्त इथे एक थेरम असणार आहे की मॅट्रिक्सचा इनव्हर्स हा युनिक असतो. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स, एलिमेंटरी मॅट्रायसेस काय असतात, प्रॉपर्टीज आपण बघणार आहोत. त्यानंतर रँक अँड नॉर्मल फॉर्म ऑफ ए मॅट्रिक्स, रँक ऑफ ए मॅट्रिक्स, देन नॉर्मल फॉर्म ऑफ ए मॅट्रिक्स. त्यानंतर मॅट्रिक्सला रिडक्शन करून, रिडक्शन ऑफ ए मॅट्रिक्स टू इट्स नॉर्मल फॉर्म, म्हणजे आपल्याला नॉर्मल मॅट्रिक्सला आपल्याला नॉर्मल फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे ती आपण थेरी बघणार आहोत, त्यावरचे प्रॉब्लेम बघणार आहोत. देन लास्ट टॉपिक विल बी रँक ऑफ प्रॉडक्ट ऑफ टू मॅट्रायसेस, म्हणजे थेरम असणारे, त्यावरचे एक्झाम्पल असणारे, दोन मॅट्रिक्सचे प्रॉडक्ट्स ची रँक आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो ते बघणार आहोत. त्यानंतर सेकंड युनिट असणारे सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स, खूपच इझी चॅप्टर आहेत. त्यानंतर आयगन व्हॅल्यूज अँड आयगन वेक्टर्स,
मॅट्रिक्सचे आयगन व्हॅल्यू आणि आयगन वेक्टर्स कसे कॅल्क्युलेट करायचे त्यावरचे बेसिक थेरम बघणार आहोत. त्यानंतर मॅट्रिक्स ट्रान्सफॉर्म हे लास्टला आपण चॅप्टर बघणार आहोत. त्यानंतर आपण पहिल्या चॅप्टरला स्टार्ट करणार आहोत. डिफरंट टाईप ऑफ मॅट्रायसेस, मॅट्रिक्सचे डेफिनेशन या लेक्चरमध्ये बघू आपण. लास्ट इयर तुम्ही हे बघितलेलं आहे त्यामुळे सगळं बेसिक असणारे तुमच्यासाठी मॅट्रिक्सचे डेफिनेशन बघा. अँड अरेंजमेंट ऑफ MN नंबर्स. MN नंबर्स म्हणजे M इंटू N हे काय असणारे टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स असणार आहेत आपल्याकडे. ओके. अँड अरेंजमेंट ऑफ MN नंबर्स इन M रोज अँड N कॉलम्स म्हणजे नंबर ऑफ रोज किती असणार आहेत, M रोज असणारे आणि N कॉलम्स असणार आहेत. ओके. अँड इनक्लोज इन ए स्क्वेअर ऑर ए राऊंड ब्रॅकेट. एकतर ते स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असतील किंवा तुम्ही मॅट्रिक्स राऊंड ब्रॅकेटमध्ये डिनोट करू शकतो. राऊंड ब्रॅकेट इज कॉल्ड ए मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर M क्रॉस N. याला रीड कसं करायचं, M क्रॉस N करू शकतात किंवा M बाय N मॅट्रिक्स. द नंबर ऑकरिंग इन मॅट्रिक्स आर कॉल्ड एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स. म्हणजे जे मॅट्रिक्सचे एलिमेंट असतात त्यांना आपण काय म्हणतो, एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स. पुन्हा एकदा डेफिनेशन सांगतो. अरेंजमेंट ऑफ MN नंबर, समजा हा आपल्याकडे एक मॅट्रिक्स आहे 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके. ह्या ज्या असतात यांना आपण म्हणतो नंबर ऑफ रोज. ते कशाने डिनोट करतो आपण, M क्रॉस N मॅट्रिक्स असतो ना आपल्या, हे काय असतात आपल्या टोटल नंबर ऑफ रोज. मग इथे किती आहे या मॅट्रिक्स कडे नंबर ऑफ रोज किती, ही 1 2 3. ओके. म्हणजे इथे किती असणार आहे, 3 क्रॉस. N काय डिनोट करतो, नंबर ऑफ कॉलम्स. ओके. N काय डिनोट करतो, नंबर ऑफ कॉलम्स. मग नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत, हा 1 आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे. हा एक नंबर ऑफ कॉलम्स, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. सो दिस इज अवर 3 क्रॉस 3 मॅट्रिक्स, किंवा आपण याला काय म्हणू शकतो, 3 बाय 3. आणि इथे काय म्हटलं, MN नंबर्स ना, हे 1 2 3 4 5 6 7 8 9 ला याला काय म्हणतो, एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स. यांना काय म्हणायचं आपण, एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स. मग टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत बघा, 3 6 आणि 9. मी हे कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे बघा, 3 क्रॉस 3 म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन काय, 3 इंटू 3 9. म्हणजे टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन दॅट इन दिस मॅट्रिक्स आर 9. म्हणजे काय, अरेंजमेंट MN नंबर्स म्हणजे काय, इथे M इंटू N. इथे कसं झालं, 9 एलिमेंट्स होते, 9 एलिमेंटची अरेंजमेंट असणारे इन M रोज. मग M ची व्हॅल्यू काय, इथे 3 आहे. आणि इन N कॉलम्स, बघा M रोज होते आणि N कॉलम्स होते, म्हणजे 3 रोज अँड 3 कॉलम्स. अँड इनक्लोज इन ए स्क्वेअर ऑर ए राऊंड ब्रॅकेट. बघा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दाखवलं, तुम्ही राऊंड ब्रॅकेट मध्ये सुद्धा दाखवू शकतात. इज कॉल्ड ए मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर M क्रॉस N किंवा M बाय N. दिस इज द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 बाय 3. द नंबर ऑकरिंग इन मॅट्रिक्स आर कॉल्ड एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 आर द एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स. समजा एक एक्झाम्पल घेतलं तर 1 2 3, बघा हा एक मॅट्रिक्स झाला ना तुमचा. मॅट्रिक्स कॅपिटल लेटर डिनोट करतो आपण, A B C. ओके. मग बघा नंबर ऑफ रोज किती आहे, ही एकच रो आहे ना आपल्याकडे. ओके. मग M बाय नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत, मग हा 1 हा 2 हा 3. म्हणजे हा मॅट्रिक्स काय, मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 1 बाय 3 किंवा 1 क्रॉस 3. म्हणजे नंबर ऑफ रोज किती झाले, M ची व्हॅल्यू किती झाली इथे 1, आणि N ची व्हॅल्यू किती झाली इथे नंबर ऑफ कॉलम्स 3. मग टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स बघा, MN, M आणि N चा प्रॉडक्ट, 1 आणि 3 चा प्रॉडक्ट किती येतो, 3. सो टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स आर 3. दिस इज द डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स, ए बेसिक डेफिनेशन. नोटेशन बघू, ए मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर सच एज A B C. म्हणजे मॅट्रिक्स ऑलवेज कशाने डिनोट करतो आपण, कॅपिटल लेटरने डिनोट करतो, सच एज A B C.
ओके म्हणजे मॅट्रिक्स आपला हा मॅट्रिक्स आहे समजा ए इज इक्वल्स टू 1, 2, 9, 8 ओके हा काय मॅट्रिक्स याच्या टोटल नंबर ऑफ रोज किती आहेत 1 आणि 2 नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत 1 आणि 2 ओके टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स 2 इंटू 2 किती 4 टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स 4 आहेत बघा 1, 2, 9, 8 टोटल किती नंबर एलिमेंट आहेत 4 एलिमेंट्स आहेत त्यानंतर सेकंड नोटेशन बघा इफ ए आय जे डिनोट अँड एलिमेंट इन दी आय थ्रो अँड जे कॉलम ऑफ मॅट्रिक्स ए ऑफ ऑर्डर एम क्रॉस एन देन बाय मॅट्रिक्स ए इज रिटन एज बघा आता ए आय जे म्हणजे काय 1, 3, 7, 2, 9, 1, 1, 2, 3 ओके आता ह्या मॅट्रिक्सची पोझिशन चेक करू आपण ओके या एलिमेंटची पोझिशन चेक करू बघा कितव्या रो मध्ये तो सेकंड रो मध्ये ना मग समजा आपण 9 लिहिलं ओके आता याची ए आय जे फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो 9 हा एलिमेंट एज इट इज 9 इज प्रेझेंट इन सेकंड रो दिस इज फर्स्ट रो अँड सेकंड रो सो इट्स पोझिशन इज 2 आणि कॉलम कितो आहे हा फर्स्ट अँड सेकंड सो 9 ची पोझिशन काय झाली ए आय जे म्हणजेच काय ए आय जे म्हणजे 9, 2, 2 ओके त्यानंतर याची पोझिशन काय असेल बरं 3 एज इट इज ओके मग नंबर ऑफ रोज किती रो आहे फर्स्ट सेकंड अँड थर्ड सो दिस इज 3 हा पहिला जो एलिमेंट असतो हा रो डिनोट करतो आणि सेकंड जो असतो तो कॉलम आणि कॉलम बघा किती आहे याचा फर्स्ट सेकंड अँड थर्ड दिस इज दी आवर थर्ड कॉलम अशा पद्धतीने आपण एलिमेंट फाइंड आउट एलिमेंटची पोझिशन डिनोट करू शकतो याची पोझिशन काय असेल बरं 1 कॉलम किती रो किती आहे फर्स्ट सेकंड अँड थर्ड आणि कॉलम किती आहे बरं फर्स्ट कॉलम आहे ना म्हणून याची पोझिशन काय झाली 8, 1, 3, 1 अशा पद्धतीने आपण मॅट्रिक्सचे एलिमेंट डिनोट करू शकतो बघा मग जनरल मॅट्रिक्स कधीही तुमच्या जनरल मॅट्रिक्स म्हटल्यानंतर असा एक फॉर्म तुमच्या समोर जनरल मॅट्रिक्सचा आला पाहिजे कॅपिटल लेटरने डिनोट केलेले मॅट्रिक्स बघा एम क्रॉस एन म्हणजे एम रोज आणि एन कॉलम म्हणजे याच्याकडे टोटल नंबर ऑफ रोज किती आहेत एम आणि टोटल नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत एन ओके मग बघा याची पोझिशन म्हणजे 8, 2, 2 म्हणजे काय सेकंड रो सेकंड कॉलम याची पोझिशन बघा 8, 2, n म्हणजे सेकंड रो फर्स्ट रो अँड सेकंड रो आणि एन एन्थ कॉलम फर्स्ट सेकंड अप टू एन्थ कॉलम असणारे याची पोझिशन काय असणार आहे ए एम एन म्हणजे काय रो किती असणार आहे एन्थ रो दिस इज फर्स्ट सेकंड अँड दिस इज एम्थ रो आणि हा काय असणार आहे एन्थ कॉलम असणार आहे आले लक्षात मग आपण कसं लिहू शकतो इन स्क्वेअर ब्रॅकेट ए आय जे एम क्रॉस एन ऑर इन राऊंड ब्रॅकेट ए आय जे एम क्रॉस एन ऑर एम बाय एन अशा पद्धतीने मॅट्रिक्सची डेफिनेशन तुम्हाला एक्झामला विचारली जाऊ शकते त्यानंतर बघा नोटेशन कॅपिटल लेटर्सने आपण मॅट्रिक्स शो करत असतो त्यानंतर प्रत्येक एलिमेंटची मॅट्रिक्स मधली पोझिशन फिक्स असते किंवा तिला आपण फिक्स करू शकतो म्हणजे इथला जो एलिमेंट असेल तो 8, 2, 2 असणार याच्या पुढचा जो एलिमेंट असणार आहे तो काय असणार 8, 2, 3 म्हणजे सेकंड कॉलम आणि थर्ड सॉरी सेकंड रो अँड थर्ड कॉलम अशा पद्धतीने आपण मॅट्रिक्सची अरेंजमेंट केलेली असते त्यानंतर बघा डिफरंट टाइप्स ऑफ मॅट्रायसेस खूपच इझी टाईप आहेत तुमचे ट्वेल्थला पण झालेले रो मॅट्रिक्स म्हणजे त्याच्या डेफिनेशन मिनिंग वर्ड मध्येच मिनिंग लपलेलं आहे त्याचं रो मॅट्रिक्स म्हणजे फक्त रो असा मॅट्रिक्स ज्याच्याकडे फक्त एकच रो आहे कॉलम्स हे नंबर ऑफ किती पण असू शकतात मग बघा ए मॅट्रिक्स कंटेनिंग ओनली वन रो इज नोन ऍज रो मॅट्रिक्स ओनली वन रो बघा मग एक एक्झाम्पल घेतलं ए इज इक्वल्स टू 1, 2, 3, 4 रो किती एकच रो आहे ना मी इथे काय आलंय 1 आणि कॉलम्स किती पण असू शकतो रो मॅट्रिक्स म्हणजे काय एकच रो कॉलम नंबर ऑफ किती पण असू शकतात बघा मग याच्याकडे रो किती आहे मग सिंगल रो आहे पण कॉलम किती आहेत 1, 2, 3 आणि 4 म्हणून हा मॅट्रिक्स काय झाला 1/4 झाला बघा याच्याकडे सेकंड एक्झाम्पल बी मॅट्रिक्स काय आहे 2, 9 मग नंबर ऑफ रोज किती आहेत एकच रो आहे बट कॉलम किती आहेत 2, 1 आणि 2 म्हणून 1/2 मॅट्रिक्स झाला
त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा कॉलम मॅट्रिक्स. सेम जसा रो मॅट्रिक्स आहे तसंच कॉलम मॅट्रिक्स असणारे अ मॅट्रिक्स कंटेन ओनली वन कॉलम, म्हणजे फक्त कॉलम किती असणार आहेत, एकच असणारे, इज नोन ॲज कॉलम मॅट्रिक्स. बघा कॉलम किती आहे, दोघं मॅट्रायसेसकडे एकच कॉलम असणार आहे, म्हणून इथे एन कॉलमची पोझिशन काय असणार आहे, कॉलमच्या पोझिशनच्या ठिकाणी ऑलवेज वन असणार. बट नंबर ऑफ रोज बघा 1, 2 आणि 3, म्हणजे इथे काय झालं 3/1, इथे नंबर ऑफ रोज बघा 1 आणि 2, बट कॉलम इज 1, सो हिअर वी गेट 1, हिअर वी गेट 1. त्यानंतर झिरो मॅट्रिक्स ऑर नल मॅट्रिक्स, डेफिनेशन मध्येच मिनिंग आहे त्याचा. झिरो मॅट्रिक्स म्हणजे असा मॅट्रिक्स ज्याचे सगळ्या एंट्रीज काय झिरो आहेत. अ मॅट्रिक्स हूज ऑल एलिमेंट्स आर झिरो इज कॉल्ड ए झिरो मॅट्रिक्स, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल ओ. मॅट्रिक्सचे सगळे एलिमेंट काय असणार आहेत, झिरो असणार. मग तुमच्या समोर एक्झाम्पल आहे, दिस इज 2x2 मॅट्रिक्स, दिस इज 3x3 मॅट्रिक्स, ऑल दी एंट्रीज इन बोथ मॅट्रायसेस आर झिरो, म्हणजे सगळ्या एंट्रीज काय असणार आहे त्याच्या, झिरो असणार. बघा सगळ्या एंट्रीज झिरो दिसत आहे, याचे ऑर्डर पण तुम्ही फाइंड आउट करू शकतो. ऑर्डर फाइंड आउट करणं म्हणजे काय, नंबर ऑफ रोज किती आहेत, नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत ते ओळखणं आणि मेन्शन करणं. इथे काय, 2 रोज अँड 2 कॉलम्स, सो दिस इज 2/2, हिअर 3x3, नंबर ऑफ रोज 3 अँड नंबर ऑफ कॉलम्स 3. दिस इज दी फर्स्ट 3 मॅट्रिक्स टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. देन दी स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्याच्यात नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स सेम असतात, म्हणजे हा जो एम क्रॉस एन असतो ना आपण, म्हणजे इथे काय असतो, एम इज इक्वल्स टू एन, म्हणजे नंबर ऑफ रोज पण नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स. सो अ मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स इज कॉल्ड ए स्क्वेअर मॅट्रिक्स. इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय, नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. बघा नंबर ऑफ रोज किती आहे, 2, नंबर ऑफ कॉलम्स पण किती आहे, 2, म्हणून 2x2, नंबर ऑफ रोज बघा 3, नंबर ऑफ कॉलम्स बघा 3, म्हणून हा काय झाले, दोघं काय झाले आपले स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 1 कसा लिहिता येईल, मग ए इज इक्वल्स टू ए. बघा नंबर ऑफ कॉलम्स पण 1 आहे, नंबर ऑफ रोज पण किती आहे, 1 आहे, म्हणून हा काय झाला, स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 1. ऑर्डर 1 म्हणजे काय, ऑर्डर हा काय झाला, ऑर्डर 2 चा मॅट्रिक्स झाला, हा काय झाला, ऑर्डर 3 चा मॅट्रिक्स झाला. म्हणजे जेवढे नंबर ऑफ रोज असणारे तेवढेच नंबर ऑफ कॉलम्स पण असणारे, आणि जो नंबर असणार त्याला काय म्हणतो, दॅट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर, नंबर जो काय असेल आपला 1, 2, 3, 4 ऑर्डरचा मॅट्रिक्स कसा असेल, मग आपला ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी, हा काय झाला आपला स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 4. म्हणजे काय, नंबर ऑफ रोज पण किती आहे, 4 आहे, नंबर ऑफ कॉलम पण किती आहेत, 4. मग नोटेशन बघा काय, नोट मध्ये बघा, इफ ए इज इक्वल्स टू इन ओपन राउंड ब्रॅकेट ए आय जे एन क्रॉस एन, बघा स्क्वेअर मॅट्रिक्स आलाय म्हणजे डायरेक्टली एन क्रॉस एन ने लिहितो आपण, इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. देन मग बघा याची ऑर्डर किती असणार आहे, मग नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम सेम आहेत आणि ते काय एन, हेन्स ए इज कॉल्ड ए सेड टू बी ऑफ ऑर्डर एन. देन सेकंड इज एलिमेंट्स ए 1 1, ए 2 2, ए एन एन आर कॉल्ड डायगोनल एलिमेंट्स ऑफ ए. बघा डायगोनल एलिमेंट्स कोणते असतात मॅट्रिक्सचे, ए 1 1, ए 2 2, ए एन एन पोझिशनवरचे. बघा हा ए 1 1 आहे, हा ए 2 2 आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स असतात तरी ते काय आलं असतं, ए एन एन, म्हणजे हे काय असतात, तुमचे डायगोनल एलिमेंट्स. एक पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊ, 1 2 3 6 7 9 4 6 5, या मॅट्रिक्सचे डायगोनल एलिमेंट कोणते असतील, मग बघा याची पोझिशन काय आहे, ए 1 1, याची पोझिशन काय आहे, ए 2 2, याची पोझिशन काय आहे, ए 3 3. एकच काय आपण ओळखलं,
फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ओके, मग हे सगळे काय असतात आपले डायगोनल एलिमेंट्स, यांना काय म्हणतो आपण डायगोनल एलिमेंट्स. ह्या मॅट्रिक्स साठी बघा, डायगोनल एलिमेंट्स, डायगोनल एलिमेंट्स हे स्क्वेअर मॅट्रिक्सचे असतात. ओके, एलिमेंट्स ए वन वन ए टू टू डॉट 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 ए एन एन आर कॉल्ड डायगोनल एलिमेंट्स ऑफ ए. याचे डायगोनल एलिमेंट्स काय असणार आहेत मग, वन फोर. याचे डायगोनल एलिमेंट्स काय असणार आहे, नाईन टू थ्री. ओके, त्यानंतर डायगोनल मॅट्रिक्सची डेफिनेशन बघू, त्याच्यामध्येच मीनिंग आहे. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल नाईन नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. बघा, डायगोनल एलिमेंट्स कोणते आहेत, नाईन टू थ्री. नॉन डायगोनल एलिमेंट्स कोणते आहेत, टू सिक्स नाईन वन टू टू. म्हणजे हे काय असणार आहे त्याचे नॉन डायगोनल एलिमेंट्स, हे काय असणार आहे डायगोनल एलिमेंट्स. मग डायगोनल मॅट्रिक्स मध्ये काय असतात, ह्या सगळे एंट्रीज काय असतात, टू सिक्स नाईन वन टू टू, हे सगळे काय असतात, झिरो असतात. म्हणजेच काय, स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. मग पर्टिक्युलर एक्झाम्पल घेतो मी, ए इज अ मॅट्रिक्स, डायगोनल एलिमेंट्स लिहिले मी वन टू सिक्स. नॉन डायगोनल एलिमेंट्स काय असणार आहे याच्या व्यतिरिक्त, झिरो 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 झिरो. बघा, हा काय झाला तुमचा डायगोनल मॅट्रिक्स, कारण की डायगोनल एलिमेंट्स आहेत त्याच्याकडे आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स काय आहेत, सगळे काय आहेत, झिरो. म्हणून याला काय म्हणतो आपण डायगोनल मॅट्रिक्स. फक्त डायगोनलला स्केलर नंबर असणार आहेत, अदरवाईज सगळ्या एंट्रीज काय असणार आहेत त्याच्या, झिरो असणार. त्यानंतर नोटेशन बघा मग, इफ ए इज इक्वल्स टू इन राऊंड ब्रॅकेट ए आय जे एन क्रॉस एन इज अ डायगोनल मॅट्रिक्स. बघा, एन क्रॉस एन म्हणजे तो मॅट्रिक्स काय लागणार आहे, आधी स्क्वेअर मॅट्रिक्स लागणार आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजेच काय, नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स, या टाईपचे असणार आहेत. इन विच ऑल इज अ डायगोनल मॅट्रिक्स, देन वी राईट ए इज इक्वल्स टू डायगोनल ए वन वन ए टू टू अप टू डॉट 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 ए एन एन. मग याला कसं लिहू शकतो, या मॅट्रिक्सला कसं लिहू शकतो, ए इज इक्वल्स टू डायगोनल ऑफ, बघा, वन टू सिक्स. बघा, डायगोनल मॅट्रिक्स आपण ह्या वेने लिहू शकतो, कारण की ऑदर एंट्रीज सगळ्या झिरोच आहेत. म्हणून इथे काय, ए इज इक्वल्स टू डायगोनल वन टू सिक्स. म्हणजे या पद्धतीने आपण हे मॅट्रिक्स लिहू शकतो. अजून एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर वन झिरो 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 थ्री झिरो 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 फोर झिरो 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 नाईन. हा काय तुमचा डायगोनल मॅट्रिक्स, कारण की डायगोनलला नंबर आहेत, अदरवाईज सगळे काय आहेत तुमचे, झिरो. म्हणून हा मॅट्रिक्स कसा लिहू शकतो, बी इज इक्वल्स टू डायगोनल ऑफ वन थ्री फोर नाईन. आलंय लक्षात डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय. त्यानंतर बघू स्केलर मॅट्रिक्स, खूपच इझी डेफिनेशन आहेत. एक्झामला एक किंवा दोन डेफिनेशन इझिली विचारल्या जातात. अ डायगोनल मॅट्रिक्स इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स. बघा, ए डायगोनल मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स आला म्हणजे तुम्हाला माहिती की त्याच्या नॉन डायगोनल एलिमेंट्स काय असतात, झिरो. इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल. मग असा डायगोनल मॅट्रिक्स ज्याच्यातले डायगोनल एलिमेंट्स, डायगोनल एलिमेंट्स सगळे काय असतात, सेम असतात किंवा इक्वल असतात. बघा, टू 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 हा काय झाला तुमचा स्केलर मॅट्रिक्स. सॉरी, ओके, ए डायगोनल मॅट्रिक्स, हा डायगोनल मॅट्रिक्स आहे का, सगळे नॉन डायगोनल एलिमेंट काय आहेत, झिरो आहेत. ओके, आणि डायगोनलला काय नंबर्स आहेत, आणि सगळे नंबर जर सेम असेल तर त्याला काय म्हणतो, स्केलर मॅट्रिक्स. आला असेल लक्षात, मग दिस इज अ स्केलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर थ्री. त्यानंतर युनिट मॅट्रिक्स ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स बघू काय असतं ते. इथे काय म्हटलंय, युनिट मॅट्रिक्स ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स, खूपच इम्पॉर्टंट अशी डेफिनेशन आहे.
आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय? डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे डायगोनल मॅट्रिक्स असणारे इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स आर वन. सगळे डायगोनल एलिमेंट काय असणार आहेत? त्याचे वन असणार आहेत. इज कॉल्ड ए युनिट मॅट्रिक्स. द युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन इज डिनोटेड बाय आय ऑर आय एन. एन काय असणार आहे? मॅट्रिक्सची ऑर्डर असणार आहे. मग आय थ्री कसा असेल बरं? 1 0 0 0 1 0 0 0 1. दिस इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ आय ऑर्डर थ्री. दिस इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर थ्री. आणि माहिती आहे डायगोनलला सगळे एंट्रीज काय असणार आहेत? वन असणार आहे. हा काय आपला स्केलर मॅट्रिक्स पण आहे. कारण की काय स्केलर मॅट्रिक्सची डेफिनेशन काय आहे? डायगोनल मॅट्रिक्स इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल. सगळे डायगोनल एलिमेंट्स इक्वल आहेत ना याचे, म्हणजे हा काय झाला? स्केलर मॅट्रिक्स पण होतोय. आयडेंटिटी मॅट्रिक्स होण्यासाठी डायगोनलला सगळ्या एंट्रीज काय लागतात? वन लागतात. इकडे सगळ्या एंट्रीज वन आहेत का? तर आहेत. आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर टू कसं लिहाल मग? 1 0 0 1. ओके, अशा पद्धतीने आपला आयडेंटिटी मॅट्रिक्स हे डिफाईन केलेले आपण त्यालाच आपण काय म्हणतो? युनिट मॅट्रिक्स. त्यानंतर बघा सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्सची डेफिनेशन बघा. अ स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय? नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजे कॉलम्स पण तेवढेच लागतील जेवढे नंबर ऑफ रोज असणार आहेत. ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज इक्वल टू ए आय जे एन क्रॉस एन. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणून इथे काय असणार आहे? एन क्रॉस एन. दोघे एंट्रीज सेम असतील ना. इज कॉल्ड ए सिमेट्रिक मॅट्रिक्स इफ ए आय जे इज इक्वल टू ए जे आय फॉर एव्हरी आय कॉमा जे. बघा ए आय जे इज इक्वल टू काय लागणार आहे? ए जे आय. मग बघा हा मॅट्रिक्स काय असतो आपला? ए वन वन, ए वन टू, ए वन थ्री. हा काय असतो? ए टू वन, ए टू टू, ए टू थ्री, ए थ्री थ्री. हा काय तुमचा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ओके, मग बघा इथे ए आय जे इज इक्वल टू ए जे वन म्हणजे काय? आय जे ची पोझिशन काय? ए वन वन बरोबर काय लागणार आहे? ए वन वन. त्यानंतर ए टू टू बरोबर काय लागणार आहे? ए टू टू. कारण की रिप्लेस करा ना तुम्ही. ए थ्री थ्री इज इक्वल टू काय लागणार आहे? ए थ्री थ्री. त्यानंतर इथे बघा ए वन थ्री, वन थ्री असेल तर इथे काय होतो? थ्री वन. म्हणजेच काय लागणार आहे इथे? ए थ्री वन. इथे काय आहे? ए टू वन इज इक्वल टू ए वन टू. इथे काय? ए टू थ्री इज इक्वल टू ए थ्री टू. त्यानंतर झाले काही सगळे एलिमेंट कव्हर झाले का याच्यात? बघा ए थ्री टू. बघा हा म्हणजे हा ए वन थ्री कशा बरोबर लागणार आहे? ए थ्री वन बरोबर. ओके, हे दोघं काय लागणार आहेत? सेम लागणार आहेत. त्यानंतर ए टू थ्री इज इक्वल टू काय? ए थ्री टू. ए टू थ्री इज इक्वल टू काय लागणार आहे? ए थ्री टू. आणि अजून ए वन टू कशा बरोबर लागेल? ए टू वन. हा ए वन टू आणि ए टू वन काय लागणार आहेत? इक्वल लागणार आहेत. ओके, म्हणजे काय लागणार आहेत? सगळे सेम लागणार. मग एक पर्टिक्युलर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बघा, आणि डायगोनल एलिमेंट कोणते असले तरी चालतील. कारण की इथे ए वन वन आणि ए वन वन, ए टू टू, ए टू टू, ए थ्री थ्री, ए थ्री थ्री. ओके, मग डायगोनल एलिमेंट बघा वन टू थ्रीच आहेत. बघा इथे टू आहे तर इथे पण टू आलाय, इथे थ्री आलाय तर इथे पण थ्री आलाय, इथे फोर आलाय तर इथे पण काय आलाय? फोर आलाय. हा मॅट्रिक्स बघा डायगोनल एलिमेंट कोणते असले तरी चालतील. इथे काय आहे? सेवन. तर इथे पण काय आलेला आहे? तुमचा सेवन आलेला आहे. या अशा टाईपच्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण? सिमेट्रिक मॅट्रिक्स. त्यानंतर येतो आपला या टाइपचे एक्झाम्पल लिहायचे आहेत. ओके, तुम्हाला ऍज ए होमवर्क म्हणून तुम्हाला एक्झाम्पल लिहायचे, होमवर्क दिलेच मी. त्यानंतर बघा सिमेट्रिक मॅट्रिक्स झालं, त्याच्यानंतर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. मग बघा अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू ए आय जे एन क्रॉस एन इज कॉल्ड ए स्क्यू सिमेट्रिक्स इफ ए आय जे इज इक्वल टू काय लागणार आहे? सिमेट्रिक मध्ये काय होतं? ए आय जे इज इक्वल टू ए जे आय. स्क्यू मध्ये काय लागणार आहे? ए आय जे इज इक्वल टू मायनस ए जे आय फॉर ऑल आय जे. मग एक एक्झाम्पल घेऊ आपण.
वन टू थ्री फोर फाइव सिक्स ओके बघा आता एट इथे टू होत होता इथे पण टू लागायचं तर इथे टू न घेता काय लागणार आहे मायनस टू लागणार आहे अजून एक सांगायचं राहिलं तुम्हाला सांगतो एक मिनिट इथे जर थ्री घेतलाय तर इथे पण काय लागणार तुमचा मायनस थ्री इथे फाईव्ह घेतला तर इथे पण काय लागणार तुमचा मायनस फाईव्ह म्हणजे बघा हा काय तुमचा ए वन थ्री इज इक्वल्स टू मायनस ए थ्री वन आहे का मग बघा ए वन थ्री काय तुमच्याकडे थ्री मायनस साईन ए थ्री वन काय तुमच्याकडे मग मायनस थ्री म्हणजे थ्री इज इक्वल्स टू काय झालंय थ्री म्हणजे या टाईपने ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय केली पाहिजे त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स बघा आता डायगोनल एलिमेंट बघू त्याचे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स ए आय जे इज इक्वल्स टू मायनस ए जे आय मग समजा इथे थ्री घेतला तर थ्री इज इक्वल्स टू मायनस थ्री असतो का कधी नाही म्हणजेच काय होऊन जाईल सगळे डायगोनल एलिमेंट आपल्याला काय लागणार आहेत स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सचे सगळे डायगोनल एलिमेंट काय लागणार आहे झिरो लागणार आहे कारण की झिरोलाच असे लिहू शकतो ना आपण झिरो इज इक्वल्स टू मायनस झिरो म्हणजेच काय असणार आहे तो तुमचा झिरोच असणार आहे ना म्हणजे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सचे सगळे डायगोनल एलिमेंट काय लागणार आहेत तुम्हाला झिरो लागणार आहेत बघा डायगोनल एलिमेंट सगळे काय लागणार आहे स्क्यू सिमेट्रिकचे झिरो ते जर व्हेरीफाय करायचं असेल तर एक एक्झाम्पल घेतो हे सगळे एंट्रीज काय लागणार आहेत आपल्याला झिरो ओके बघा ए आय जे इज इक्वल्स टू काय असते कोणती प्रॉपर्टी असते ए जे आय मग बघा ए आय जे बघा ज्यावेळी डायगोनल एलिमेंट असणार आहे त्यावेळी ए वन वन हा काय असणार आहे ए वन वन हा ए वन वनच असणार आहे यांची पोझिशन रिप्लेस केली तरी काही फरक पडणार आहे काही ते नाही म्हणजे ए वन वन हा ए वन वनच असणार आहे जसा ए टू वन ची पोझिशन रिप्लेस केल्यानंतर ए वन टू व्हायचा ना आपला तसं इथे वन आणि वन अल्टर केल्यानंतर काही फरक पडणार आहे का नाही म्हणून डायगोनल एलिमेंटसाठी कोणती प्रॉपर्टी असणार आहे ए जे हा ए जे आय इज इक्वल टू काय असणार आहे ए आय जे मला याला निगेटिव्हला इकडे बोलून घेऊ म्हणजे ए आय जे प्लस ए आय जे इज इक्वल टू व्हॉट झिरो म्हणजेच काय टू टाइम्स ए आय जे इज इक्वल टू झिरो दिस सिम्प्लाइज ए आय जे इज इक्वल टू काय झालं मग झिरो मग बघा डायगोनल एलिमेंट सगळे काय असणार आहे त्याचे झिरो असणार आहे या सगळ्या एंट्रीज काय असणार आहे त्याच्या झिरो असणार आहे फक्त डायगोनल ओके स्क्यू सिमेट्रिकच्या बाबतीत फक्त डायगोनल एंट्रीज काय असतात झिरो असतात रिमार्क बघा मग ऑल डायगोनल एलिमेंट्स ऑफ ए स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स इज झिरो कारण की झिरो असा नंबर आहे जो ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करू शकतो असं कधी होईल का थ्री इज इक्वल्स टू मायनस थ्री नाही ना झिरो इज इक्वल्स टू मायनस झिरो आपण लिहू शकतो ना म्हणजे डायगोनल एलिमेंट सगळे काय लागणार आहेत स्क्यू सिमेट्रिकचे झिरो लागणार त्याच्यानंतर बघा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स त्याच्या नावातच डेफिनेशन मध्येच मिनिंग लपलेला आहे अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल द एलिमेंट्स बिलो द डायगोनल हा बघा हा डायगोनल आहे बिलो द डायगोनल सगळे एलिमेंट काय लागतील आपल्याला झिरो लागतील म्हणून याला काय म्हणतो आपण अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे वरच्या बाजूला ट्रायंगल तयार झालं ना असा बघा हा ट्रायंगल तयार झालाय तुमचा लक्षात येत असेल की या टाईपचा एक ट्रायंगल तयार होतोय तुमचा ओके हा काय झाला तुमचा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स इकडे पण बघा हा पण तुमचा काय होतोय अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय डायगोनलच्या खालचे एलिमेंट काय असतील सगळे झिरो इकडे बघा स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल द एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर झिरो बिलो द डायगोनल कोणते एलिमेंट आहेत हे आहेत ना मग ते काय आहेत सगळे झिरो आहेत म्हणून याला काय म्हणतो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स सेम वे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स लोअर ट्रायंग्युलर म्हणजे काय अबो द डायगोनल इथे काय होतं आपलं बिलो द डायगोनल इथे काय असणार आहे आपलं अबो द डायगोनल अबो द डायगोनल म्हणजे काय हा डायगोनल
डायगोनलच्या अबो म्हणजे वरचे एलिमेंट सगळे काय असणार आहे, झिरो असणार आहे. याला काय म्हणतो आपण, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. बघा, लोअर म्हणजे खालच्या बाजूने काय झालं, आपला ट्रायंगल तयार झालाय, म्हणून यांना काय म्हणतो आपण, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. त्यानंतर लास्ट डेफिनेशन असणार आहे तुमची ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स विच इज आयदर अप्पर ट्रायंगुलर ऑर लोअर ट्रायंगुलर इज कॉल्ड ट्रायंगुलर मॅट्रिक्स. म्हणजेच काय, एकतर तो लोअर ट्रायंगुलर असेल किंवा अप्पर ट्रायंगुलर असेल, एकतर तो अप्पर ट्रायंगुलर असेल किंवा लोअर ट्रायंगुलर, या दोघं टाईपच्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, जस्ट ट्रायंगुलर मॅट्रिक्स. मग ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये दोन टाईप पडतात, एक अप्पर ट्रायंगुलर आणि एक लोअर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंगुलर. ओके, मग अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच इज आयदर ए अप्पर ट्रायंगुलर ऑर लोअर ट्रायंगुलर इज कॉल्ड ए ट्रायंगुलर मॅट्रिक्स. म्हणजेच काय, याचं एक्झाम्पल झालेच ना, हे सगळे सगळे काय याचे एक्झाम्पल आहे, कारण की हे सगळे काय ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे. मग ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये हा काय लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आणि हा काय अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. ऍज ए होमवर्क म्हणून तुम्ही प्रत्येक डेफिनेशनचे 3 ते 4 एक्झाम्पल तुम्हाला लिहायचे. ओके, थँक्यू.